काहीतरी मनामध्ये पाप आलंच काय? अरे बाबा, तुझ्या ऐकण्याकडे म्हणजे तुझी आज तुझ्या भावाची भांडण काय झाली? घरातली प्रत्येक गोष्ट वाटून घेतली का नाही? म्हणून म्हणलं तुझ्या ऐकून धाकट्या भाव बसशे का पुढ्या बसशे असं म्हणतोय मी. अरे मग गेल्याच धाकट्यावर होती, चार वर्षी पाहते असा म्हणजे तुझ्या ऐकूच ठेवली. कसं आहे पडे तुझी बहीण कोणाकडे? ग्रामपंचायतच्या वाटेवर. किती पापी वासनेचा आहे हा नाम फोन. अरे बाहेर कोणाकडे माझी सणासुदीला बाहेर आणली होती का नाही? म्हणून म्हणलं बाहेर आहे का सासरी? सासरी सासरी. तुला काय वाटलं? मला काय नाही वाटले. अरे तुझा बापाने ह्याची आई म्हणजे तुझ्या बापाने ह्याची आला नाही गुरु बहीण मानली. गुरु बहीण. तुम्हाला काय वाटलं? राम राम राम. तुझी बायकोर माझी पोरं कशी येतो? अरे तुझी बायकोर माझी पोरं म्हणजे आहे ना किती येणार रे? त्याच्या दरम्यानमध्ये तुझी बायको मुलं माझी काय जाते रे? तुझ्या पोरांना खास सांभाळायला कोण आहे का? माझा शेजार निर्माण. मग तुझी बायको तुझी पोरं पुढे जाव्यात दिली तुमच्या जाव्या माझ्या. मग माझ्या सक्का पोरापेक्षा तुझ्या पोरांना मी जीव लावतो का नाही? जीव लावते. पोरं पुढे झाली तुझी. म्हणून म्हणजे तुझी बायको माझी पोरं कशी? तुला काय वाटलं? राम राम. माझा खानदान भूकंप पडला. मला काय विचारू? काय नायकीच आहे ते मला सांग. पोलीस कॉन्स्टेबल देसले साहेब यांनी पोलीस कॉन्स्टेबल घेऊन स्टेजच्या पाठीमागे. पोलीस कॉन्स्टेबल काय झालं? तू माझ्या घराकडे बोलूच नको. मी बोलायच्या अगोदर हरम फोर बोलून मोकळा झाला. अहो पण मी काही बोललोय का? काय बोलायचं? राखलंय का? गावमध्ये नाही मोठी भांडण, नाही मोठी भांडण. पाक डोका फोडा फोडी, पाक रस्ता सांडा सांडी. अन्य खायचे मूर्त्या पडले असते माझ्यामुळे माझ्या वाचले. अरे किशा किरण्या रक्ताच्या पात वाहिल्या. भांडण एवढी खास नव्हती, भांडण खास नव्हती. रक्ताचं पाट वाहिले भांडणं कोणाच झाली? भांडणं झाली कोणाची? तुझ्या बापाची ह्याची आईची. शपथ मी काय खोटा बोलतो? मोठी भांडण. किरण्या किरण्या, घरी जाऊन तू जायला समजावून सांग. रात्रीचं एक बघत नाही, दोन बघत नाही, कधी बी येतील माझ्या बापाची कडी खोर खोर कर. तू जायला सांग. अरे तुम्ही ऐकून तर घ्या, ही भांडणं झाली कशावर? ह्याच्या बापाचा फिता, त्याच्या बापाच्या भितर ते तुझ्या आईच्या मोहरीवर पडलं. शपथ मी काय खोटा बोलतो? लई मोठी भांडलं. मरे आईच्या मोहरीवर नको म्हणू का? नाव्यो म्हण नाव्यो. हा अरे आईच्या मोहरीवर म्हणणं ऐकाय तू सांगते काय? भिंगर कशी काय पडली काय? आता पावसाळ वातावरण आहे, गारगा जास्त सुटलंय. सारखा पाऊस झिरझिर 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 पाऊस चालायला. त्या पावसाने पाणी सुरू आहे या बापाच्या बिचारा खाल्लं खाल्लं शिरलं शेजार धर्म आहे. मध्ये पाणी शिरलं भितर काय झालं? खुसखुशीत. मग त्या पावसाचं पाणी ह्याच्या बापाच्या भितरात शिरल्यामुळं ह्याच्या बापाचं भितर तुझ्या नानीच्या मोहरीवर पडलं. मग येड्या तुझ्या आईची मोहरी तुंबली ना? नानीची मोहरी तुंबली ना? मी तिथे होतो. मी भांडण माझ्या मित्रांच्या आई वडिलांची भांडणं सोडवायला पाहिजे. परदेशी माझ्या डोक्यात आई नाही. पाच माझ्या घरी गेलो आणि माझ्या बापाचा आणला बांबू. काय करतो? याचा हात मोडतो का बरं? बांबू असा सरळास मास हलत नाही. बांबू बोलला त्याच्या शेंडा जास्त हलतो. माझ्या बापाचा आणला बांबू आणि मी काय केलं? तुझ्या आईची मोहरी मोकळी झाली. तुमली होती ना? तुमली होती ना बाबा? आता तुझ्या गावात पडल्या. मी म्हणतो याच्या बापाच्या बांबूर लीच पडून छत्रा छतुकडे का झाले? अरे काय तुझी वासना? अरे याच्या बापाच्या बांबूर लीच पडून छत्रा अठरा तुकडे झाले असते तर तुझ्या आईची मोरी कोणी मोकळी केली? माझ्या बरोबर तुझी म्हातारी वाचली ते
लय मोठा बाबू, हे भला मोठा बाबू, संजय बोलले तुला माहित नाही माझ्या बापाचा असला मोठा बाबू, असला मोठा बाबू, हा आता पण ठेवतो तो कुठे तुमच्या तिघांच्या आईच्या मोठ्या इथं आले नाही न्याय निवडून गुची उडायला मित्र भेटा झुडीवर चेष्टा मस्करी केल्याशिवाय मजा येत नाही मला कशा अर्ध बोल आपल्या गावात सुटे कार्यक्रम आणला पाहिजे आपल्या सगळ्यांचं भरपूर करमड आणि मनोरंजन झालं पाहिजे किशोर संजू मधने घारगे चंदनपुरी यात्रेमध्ये मोठा तमाशा आलाय सर्वात मोठा तमाशा महाराष्ट्र शासन जीवन गौरव पुरस्कार विजेता तमाशा एवढंच काय राष्ट्रपती पुरस्कार विजेता नंबर वन तमाशा सर्वांच्या चाहता तमाशा दर्जेदार तमाशा मंगला बनसोडे करोडीकर मैं घेण्यामध्ये सर्वांचे भाग असेल